ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रेक्षक हो नमस्कार मी माधुरी आपण पाहतायत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे त्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पण फक्त शुभेच्छा देऊनच आजचा दिवस साजरा होईल का त्यासाठी प्रत्यक्ष कृती ही तितकीच महत्वाची आहे आणि आजच्या दिवशी नेमके कोणकोणते संकल्प करायचे आहेत आणि तुमच्या शरीरासाठी मनासाठी कोणकोणत्या फायदेशीर टिप्स महत्वाच्या आहेत त्यात जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे योग प्रशिक्षक प्रसाद जोशी सरांना सर नमस्कार, नमस्कार। न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला सुद्धा अतिशय आजचा दिवस खूप आहे सुरुवातीलाच तुम्ही प्रेक्षकांना योगाचं थोडक्यात महत्व सांगा सर्वप्रथम आज एकवीस जून जागतिक योग दिन या निमित्ताने सर्व प्रेक्षकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा जागतिक योग दिनाचं महत्व काय हा प्रश्न आहे आणि या अनुषंगाने आपण बघितलं पाहिजे की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी काळी एक संकल्प केला सहा वर्षांपूर्वी एक संप संकल्प केला की संपूर्ण जगाच्या पातळीवर एक जो समान धागा आहे तो म्हणजे आपलं मन आपलं शरीर आपलं आरोग्य आपण ऊर्जा आणि ह्या एका धाग्याला जोडणारा जो भारतीय संस्कृतीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे योग हा संकल्प त्यांनी केला की संपूर्ण विश्वामध्ये एकाच वेळेस एकाच दिवशी योगाचं महत्त्व सगळ्यांनी समजवून घेत एकत्र येऊन योग केलं पाहिजे आज तो संकल्प कोणत्या पद्धतीने पूर्ण होतो हे आपण सर्वजण बघतो आहे दृष्टीने आपल्या संपूर्ण शरीराच्या मनाच्या जडणघडणीसाठी आरोग्यासाठी योग अतिशय महत्त्वाचा आहे हे खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाचं महत्त्व आहे जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय सहावा योग दिन यावर्षी साजरा होतोय मात्र आताची जी तरुण पिढी असेल त्यांच्यामध्ये जे व्यायामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल नक्कीच आपणाला आपल्या दिनचर्येमध्ये दिनचर्याचा नियमित व्यायाम पद्धतीचा कुठला तरी एक भाग आपल्या दिनचर्येमध्ये आपल्याला आणायचा आहे असा विचार आपण अनेक दिवसांपासून करत असाल त्याचा एक सुंदर दिवस आहे ज्या दिवशी आपण पुन्हा एकदा हा संकल्प करू शकतो जर आपल्या पंतप्रधानांनी संकल्प केला आणि संपूर्ण जग या धाग्यामध्ये एकत्र जोडलं गेलं तर आपल्याला फक्त वैयक्तिक संकल्प करायचा आहे आणि जर आपण हा संकल्प करू शकलोत तर आपल्या दिनचर्येमध्ये आपल्या शरीरासाठी आपल्याला असणाऱ्या विविध व्याधींसाठी आपल्या मनाच्या अनेक ताणतणावाच्या परिस्थिती हाताळण्यासाठी निश्चितच योगाचा आपल्याला फायदा होणार आहे आता आपण ही कोरोनाची परिस्थिती घेतली तर लोकांमध्ये एक ताणतणावाचं वातावरण निर्माण होतं आता या निमित्ताने तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल निश्चितच आता सगळेजण एक प्रकारे मानसिक तणावामध्ये आहेत संपूर्ण जग एका पद्धतीने थांबलं आहे प्रत्येकाला अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे तणावाच्या परिस्थितींना आपल्या कामाच्या ठिकाणी असेल आपल्या कुटुंबाच्या ठिकाणी असेल सारखं तणावाच्या परिस्थितीला थी सामोरं जावं लागतं आहे आणि ह्याच्यासाठी जर सगळ्यात महत्त्वाची कुठली कुछ, कुछ, गोष्ट उपयोगी ठरणार असेल तर ती म्हणजे प्राणायाम प्राणायामाच्या वेगवेगळ्या क्रिया अनुलोम विनुलोम प्राणायाम भसरिका प्राणायाम कपालभाती प्राणायाम भ्रमरी प्राणायाम या वेगवेगळ्या प्राणायामाच्या क्रिया जर आपण नियमित करू शकलो तर निश्चितच आपलं मन जे सैरभैर आहे त्या मनाला अंकुश घालण्याचं काम या क्रियांच्या माध्यमातून घडणार आहे कारण आपल्या श्वसनाला नियंत्रित जर आपण केलं तर आपल्या जो मानसिक ताणतणाव आहे त्याला आपण नियंत्रित करू शकणार आहोत तर आजच्या दिवशी हा एक महत्त्वाचा संकल्प आपण करू शकतो निश्चितच सर खूप छान तुम्ही मार्गदर्शन करतायत प्रेक्षकांना पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे की तरुणांमध्ये फक्त असं बोललं जातं की मला व्यायाम करायचं आहे मात्र सुरुवात होत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल व्यायामाचे अनेक प्रकार आहेत तुम्ही धावण्याचा व्यायाम करू शकता तुम्ही जिममध्ये जाऊ शकता तुम्ही पोहण्याचा व्यायाम करू शकता तुम्ही योगासनं करू शकता तुम्ही ऑरोबिक्स करू शकता इतके सगळे प्रकार आपल्यासाठी उपलब्ध आहेत योगासनं हा असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये सुरुवात करताना तुम्हाला खूप कमी त्रास होतो खूप जास्त ऊर्जा मिळते आणि खूप सहज आपण अंगवळणी आपल्या जीवनशैलीमध्ये योगासनाचे प्रकार आणू शकतो तेव्हा आजच्या दिवशी आपण हा संकल्प करू शकतो ज्यांना इच्छा आहे ज्या तरुण पिढीला सगळ्यांना इच्छा आहे की सूर्यनमस्कार हा एकटा जरी व्यायामाचा प्रकार केला तरी आपल्या शरीरातल्या सत्त्याण्णव टक्केपर्यंतचे स्नायू हे या माध्यमातून ॲक्टिवेट होत असतात आपल्या शरीरातले जे इंटरनल सगळे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सचं ॲक्टिवेशन त्या वेगवेगळ्या सूर्यनमस्काराच्या व्यायामाच्या प्रकाराच्या माध्यमातून घडत असतं तेव्हा सूर्यनमस्काराने आपण सुरू करू शकतो काही साधे साधे स्ट्रेचिंग योगामध्ये योगासनांमध्ये उपलब्ध आहेत ते प्रकार आपण करू शकतो शरीरावरच्या नियंत्रण राखण्यासाठी काही संतुलनाचे योगासनाचे व्यायाम आहेत ते आपण नियमित करू शकतो तेव्हा ह्या पद्धतीने आपण दिनचर्येमध्ये अगदी सहजच आणि अगदी आपसुकच योगासनांचा प्रवेश करू शकतो सर तुम्ही जसं की आत्ताच सांगितलं की शरीर संतुलनासाठी जशी व्यायामाची आवश्यकता आहे अगदी त्याच पद्धतीने चंचल मनाच्या अवस्थेसाठी मन आपलं शांत ठेवण्यासाठी योग साधनेची पण तितकीच आवश्यकता आहे त्यासाठी तुम्ही जे प्राणायाम आणि ध्यान आहे त्याविषयी थोडक्यात काय सांगाल नक्की खरं तर योगशास्त्राची सुरुवात अथ योग शासनम म्हणजे आपल्या जीवनामध्ये शिस्त आणून होते आणि योगाचं दुसरं सूत्र आहे योगशित्त निरोधा हा म्हणजेच माझं मन ज्या पद्धतीने वृत्तीरूप बाहेरच्या बाजूला राहतं आहे त्याला आतल्या बाजूला आतमध्ये केंद्रित करण्याची प्रक्रिया राबवणं म्हणजे खऱ्या अर्थाने योग आहे तेव्हा ह्या मनाला सतत बाहेर राहण्याची का सवय असते हे समजून घेत घेत आपण आपल्या श्वसनावर मन स्थिर करायला सुरुवात जर केली तर निश्चितच एक प्रकारे बेलगाम त्या मनाच्या घोडाला एक प्रकारे लगाम घातली जाईल आणि त्या माध्यमातून आपलं मन एकदा स्थिर व्हायला लागलं की आपलं वृत्ती स्थिर व्हायला लागली की आपण आपल्या स्वतःशी जोडलं जाण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाईल अगदी महत्त्वाचे मुद्दे आपण यामध्ये मांडतो आहे आता सध्या जे लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत कारण बसून सतत काम चालू आहे लोकांचं सा। त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्या अगदी एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगतो हे सगळं जे आपण माहिती घेतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोट्याशा टिप्स पाहिजेत की आम्ही आज आज काय सुरू करावं तर आज तुम्ही एक छोटीशी गोष्ट सुरू करून बघा आणि त्याचे तुम्हाला मनाला नियंत्रित आणण्यासाठी काय फायदे होत आहेत ते आपण पाहू शकतो आपण एका कुठल्याही खुर्चीवर बसा मांडी घालून जमिनीवर बसा कुठलेही नियम नाही आणि आपल्या नागपुडीजवळ आपल्या श्वासांकडे फक्त लक्ष केंद्रित करा श्वास मी घेणार नाही तर आपोआप श्वास कसा आतमध्ये येतो आहे आणि कसा बाहेर जातो आहे हे आलिप्तपणे बघण्याचा प्रयत्न करा तिथे तुम्हाला कळेल की आपलं श्वसन कसं अनियंत्रित आहे आणि हळूहळू ते कसं नियंत्रित होत जातं फक्त आपण लक्ष केंद्रित केल्यानंतर एवढी एक गोष्ट आपण पाच मिनिटांपर्यंत करून बघा आपलं मन इतकं शांत झाल्याचा अनुभव आपल्याला मिळेल कदाचित आता प्रेक्षक बक, बघता बघता सुद्धा हे गोष्ट करू शकतील अगदी महत्वाचे मुद्दे आहेत हे शेवटचा अगदी सल्ला तुम्ही प्रेक्षकांना काय द्याल कारण आज योग दिन आहे मात्र फक्त आजच्या दिवशी संकल्प न करता तुम्ही तो सातत्यपूर्ण कसा कराल याविषयी तुम्ही शेवटचा सल्ला काय द्याल नक्की आपल्या जीवनामध्ये स्वयं शिस्त असली पाहिजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची आणि ती टिकवायची असेल तर शिस्त खूप महत्त्वाची आहे ते तेव्हा शिस्त आपण शिस्त आपल्या आयुष्याचा भाग केला पाहिजे तो योग सुरू करण्यासाठी पण असला पाहिजे आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आपण संकल्प केला पाहिजे आच्चा आच्चा की हा संकल्प आजच्या दिवशी आजच्या शुभ दिवशी आपण करूयात की माझ्या दिनचर्याचा माझ्या जीवनशैलीचा योग प्राणायाम असणं हा माझ्या जीवनशैलीचा भाग असेल योगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कन्क्लुजन सांगितलं आहे आणि ते कन्क्लुजन आहे प्रॅक्टिस सो नियमित सातत्य सातत्य फक्त महत्त्वाचं आहे नियमित प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस कशाची करायची आहे तर एकतर योग आणि प्राणायाम करण्याची आणि कशाची प्रॅक्टिस नाही करायची हे पण तितकंच महत्त्वाचं आहे तर प्रॅक्टिस नाही करायची आहे मनामध्ये गोष्टी साठवून ठेवण्याची पटकन सोडण्याची ज्याला वैराग्य म्हणतात योगाच्या भाषेमध्ये त्याला वैराग्य म्हणतात आणि जे धरून ठेवायचं तो अभ्यास प्रॅक्टिस आणि वैराग्य लेट गो ह्या गो ह्या दोन गोष्टींची फक्त आपण आपल्या जीवनामध्ये जर समावेश केला तर आपल्या सगळ्या समस्यांचं ते उत्तर असेल धन्यवाद सर अतिशय मार्मिक आणि खूप महत्त्वपूर्ण टिप्स दिलेल्या आहेत आज योगा दिना सराणी। अतीशे राहेत। योग दिनानिमित्ताने सरांनी ज्या तुमच्या आमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत प्रेक्षको खरं तर योग करण्यासाठी वयाची गरज नसते कारण आपण कुठल्याही विशिष्ट वयापर्यंत आपण योग करू शकतो आणि आपलं शरीर आपलं मन हे तंदुरुस्त आणि तितकंच शरीर स्वास्थ्य उत्तम ठेवू शकतो आज योग दिनानिमित्ताने प्रसाद जोशी सरांनी अतिशय महत्त्वपूर्ण टिप्स सांगितलेल्या आहेत आजच्या दिनी तुम्ही देखील संकल्प करा आणि सरांनी जे तुम्हाला महत्वपूर्ण आणि अतिशय महत्वाचं जे मार्गदर्शन केलेलं आहे ते जर तुम्ही आचरणात आणलं तर नक्कीच खऱ्या अर्थाने योग दिन साजरा होईल आणि त्यासोबतच आपलं शरीर स्वास्थ्य देखील आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे सुदृढ असं ठेवता येईल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा